नमस्कार, मी रेशमा, रेशमा सकी विथ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आळूवडी बनवणार आहोत। पानं साफ करून घेऊया आपण आधी आणि मग मसाल्याकडे जाऊया। पानं साफ करताना दाखवते, हां मसाला करूया। खोबरं घेतले, ज्याप्रमाणे असेल तसं थोडंफार घ्यायचं खोबरं। कांदा घ्यायचा अर्धा, भाजायचा परतून घ्यायचा, थोडासा लालसर फक्त करायचं। बस दाखवलंय तुम्हाला कोणत्या कलरचं करायचं म्हणून। व्यवस्थित भाजून घ्यायचं। कोथिंबीर घ्यायची, इथे आहे तुम्ही बघू शकता इथे मसाला, आपलं काय काय मसाल्यामध्ये घेतलं इथे। ज्याप्रमाणे पानं असतील त्याप्रमाणे सगळं घ्यायचं साहित्य, कमी जास्त, कोणाला तिखट जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे मिरची घ्यायची, कांदा, खोबरं सगळं बघू शकता एकत्र आपल्याला बारीक करायचं आहे ते। अद्रक टाकून घेतलं आहे, कांदा पण टाकला, हे लसूण आहे, जिरं आहे, आणि बंद करायचं, बारीक याप्रमाणे करून घ्यायचं बारीक। मीठ टाकायचं थोडं, थोडं पाणी टाकायचं, झाल्यानंतर मग आपण पीठ त्याचं लावायचं आहे ते तयार करून घ्यायचं। बेसन तयार करून घेऊया आपण मसाला, तिथे दाखवलेलं आहे व्यवस्थित। मसाला टाकून घेऊया, चटणी जी बनवली ती आपण। हिंग टाकून घेऊया आपण आणि मग हळद घालूया, 2 चमचे हळद घालूया। मसाला घालूया, घरगुती मसाला आहे आमचा तो, आपल्याला तिखट आपल्यावर आहे, तिखट लागेल तसं। मिक्स करून घेऊया लाल मसाला वगैरे, हळद आणि तो आपला मसाला, वडीचा मसाला एकजीव करून घेऊया। नंतर बेसन घालूया, बेसन तुमची पानं असतील त्याप्रमाणे घालायचे, मिक्स करूया। तेल घालूया 2 चमचे, मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी असतं ते त्याच्यामध्ये मिक्स करून म्हणजे तो पातळ होईल थोडं। जास्त घट्ट नको, जास्त पातळ नको, मीडियम जसं आपल्याला लावायला मिळेल तसं वडीला लावून घेऊया। जेवढ्या पानांची पाहिजे तेवढ्या पानांना हे करून पानं लावून घेऊया आतमध्ये। मोठ्या पानं, मोठं पान पहिलं टाकायचं, नंतर मग छोटी पानं लावून वडी फोल्ड करून घेऊया आणि मग वाफून घेऊया। आपली वाफलेली वडी तयार आहे, बघू शकता तुम्ही। मग आपण वडी ती थंड करून ठेवू आणि कट करून घेऊया। तळण्यासाठी आपल्याला कट करावी लागेल, कट करून ती तळून घेऊया आपण। त्याच्या आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे आकाराच्या, छोट्या मोठ्या, जाड पातळ, तशा आपल्याला कट करून घेऊया। अशी मसाल्याची वडी तुम्ही करून बघा, बघा खूप छान लागते, टेस्ट वेगळीच लागते त्याची। आमच्या घरी अशीच वडी बनायची, तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करा। तळून घेऊया व्यवस्थित, तीळ घालूया वरती, पांढरे तीळ घालून दिसायला वगैरे छान दिसत, लागायला पण छान लागते।
खूप टेस्टी होतात. तयार आहे आपली वडी तळलेली खाण्यासाठी. सॉस बरोबर खाऊन घेऊ. लाईक करा, शेअर करा आणि अशा चांगल्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवरती प्रेस करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.